प्रसादाचं शिरा म्हटलं की कोणालाही हवा हवासाच वाटतो, आणि तो थोडा दिला तर मन भरत नाही, तो आणखीनच खावासा वाटतो, बरोबर ना? चला तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी. प्रसाद म्हटलं की शिरावरती तुळशीचं पान हे आलंच. पाहतं किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला ही रेसिपी पाह तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल, आणि कधी मी हा एकदा शिरा बनवून खाते असं वाटलंच असेल. तर ट्राय करा नक्कीच माझी रेसिपी. आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. इथे मी पॅनमध्ये थोडंसं तूप ॲड करून घेतलेलं आहे. साधारण 2 टेबलस्पून मी असं तूप ॲड केलेलं आहे इथे. त्यामध्ये मी 1 वाटी रवा ॲड केलेला आहे. तो आपल्याला रवा तेला तुपामध्ये मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. मस्त तुपाचा तुपाचा आणि रव्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हा जो रवा आहे तो या तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, ते आपण साईड बाय साईड कट करून घेऊया. त्यामध्ये आहे बदाम, मनुके, पिस्ता, काजू आणि जायफळ. हे मी थोडेसे इथे बारीक कट करून घेत आहे. असा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्कीच कुठेही सत्यनारायणाच्या पूजेमध्ये, इतर कोणत्याही मंडळाच्या पूजेमध्ये तुम्ही हा शिरा नक्कीच खाल्लेला असेल. आणि त्या प्रसादाच्या शिराची एक वेगळीच चव येते. ती चव कशामुळे येते ते सिक्रेट इन्ग्रेडियंट ते मी सांगणार आहे तुम्हाला आज. ते आहे ते म्हणजे केळ. आपण याच्यामध्ये केळ ॲड करणार आहे. एक केळी, मस्त पिकलेली केळी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता इथे आपला रवा चांगला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे जेवढा रवा आपण घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे दूध घालायचं आहे. मी दुधामध्ये हा शिरा जो आहे तो बनवत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणीही ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी दूध ॲड केलेलं आहे, तुम्ही पाणीही ॲड करू शकता. तर चांगला आपल्याला रवा याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. झाकण लावून मी इथे रवा फुगेपर्यंत शिजवून घेणार आहे. चला आता आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट याच्यामध्ये टाकूया, ते म्हणजे पिकलेलं, मस्त पिकलेलं चांगलं केळी. ही जी केळी आहे ती आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे त्या केळ्याचे, जेणेकरून ते रव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता इथे आपला रवा जो आहे हा चांगला शिजलेला आहे, फुगलेला आहे, पाहू शकता तुम्ही. यामध्ये मी आता इथे ॲड करत आहे साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. काही लोकांना खूप जास्त गोड आवडतं तर तुम्ही जास्तही साखर टाकू शकता. मी इथे थोडंसं परत दूध ॲड करत आहे आणि चांगलं मिश्रण जे आहे मिक्स करून घेत आहे. साखर विरघळल्यानंतर ना आपल्याला इथे थोडीशी इलायची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं जायफळ जे आहे ते किसून ॲड करायचं आहे. जायफळाने एक मस्त चव येते. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर आता मी इथे ॲड करत आहे पिकलेली केळी. ही चांगली रव्यामध्ये मिक्स करून मॅश करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, मी हे सगळ्या प्रकारे मिक्स सर्व चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे. केळीमुळे एक मस्त टेस्ट येते. केळी टाकल्यावरतीच तो प्रसादाचा शिरा असं लगेच वाटतो. नॉर्मली शिरा आपण जो करतो तो प्रसादाचा शिरासारखा नसतो, बरोबर? त्यामुळे केळी इथे मी ॲड केलेली आहे. त्याचा सुगंधही मस्त येतो आणि टेस्टही खूप छान लागते. चला तर आता आपला रेडी आहे शिरा. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. सर्व काप केलेले मी ड्रायफ्रूट जे आहे ते इथे ॲड केलेले आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडा वेळ मी हे झाकून ठेवणार आहे. एक वाफ घेतल्यानंतर ना आपल्याला हा जो आहे रवा शिरा जो आहे तो एकदा चांगला हलवून घ्यायचा आहे. आपला शिरा जो आहे रेडी आहे. पहा, मी इथे मस्त केळीच्या पानावरती हा शिरा जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तुळशीचे पान जे आहे ते ठेवलेलं आहे.